नवी मुंबई मनसे का बिजली बिल को लेकर मोर्चा, उद्धव सरकार के खिलाफ कोकण भवन पर हल्ला बोल। नवी मुंबई मनसे कार्यकर्ताओं ने आज बेलापुर के कोकण भवन मुख्यालय पर जोरदार मोर्चा निकाला और विभागीय आयुक्त को ज्ञापन देकर बिजली बिल घटाने की मांग की। मनसे जिला प्रमुख गजानन काले ने महाराष्ट्र सरकार के ढुलमुल रवैये को लेकर सीएम उद्धव ठाकरे और ऊर्जा मंत्री नितिन राउत पर जमकर हल्ला बोल किया। मनसे नेता ने कहा कि मध्य प्रदेश, केरल समेत कई राज्यों ने लॉकडाउन के दौरान भेजे गए बिजली बिलों में 50% की छूट दे दी है, लेकिन महाराष्ट्र की असंवेदनशील सरकार है कि वादा करने के बाद भी अपने जुबान से पलट रही है। गजानन काले ने कहा कि महाराष्ट्र की महाविकास आघाड़ी सरकार जनविरोधी है, इसलिए आर्थिक तंगी से जूझ रही जनता की तकलीफ सुनने को तैयार नहीं है। आइए सुनाते हैं मनसे नेता ने और क्या कुछ कहा। ने मुळात खरं म्हणजे तर खूप महिन्यांपासून आम्ही ही मागणी करतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने। जे काय ह्या लॉकडाऊन मध्ये लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, कामधंदे बुडालेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये मार्च मध्ये युनिटचे दर वाढवलेले सरकारने आणि वाढीव वीज बिल मोठ्या प्रमाणात लोकांना आले, ज्यांची घरं बंद आहेत, ज्यांची दुकानं बंद आहेत, अशा परिस्थितीतसुद्धा हजारोंनी आणि लाखोंनी लोकांना बिलं आलेली आहेत। या संदर्भात राज्य सरकारला, MSEBला अनेकदा निवेदनं देऊन झाली, अनेकदा त्यांच्याशी चर्चा करून झालेल्या आहेत। नाही म्हणता म्हणता MSEBचं ऑफिस फोडलेलं आहे मुलांनी, तो उद्रेक आम्ही केलेला आहे। हे सगळं करूनसुद्धा आदरणीय राजसाहेब राज्यपालांना भेटलेले आहेत, सरकार ऐकायला तयार नाही आहे। मध्य प्रदेश असेल, केरळ असेल, गुजरात असेल, या राज्य सरकारने किमान पातळीवर संवेदनशीलता दाखवली आणि वीज बिलांमध्ये 50% सवलत वीज ग्राहकांना दिलेली आहे। मात्र महाराष्ट्रातलं सरकार 1 रुपयासुद्धा लोकांना सवलत द्यायला तयार नाही। यांनीच घोषणा केल्या होत्या की 10-20% आम्ही लोकांना सवलत देऊ। दिवाळीच्या दरम्यान म्हणाले की आम्ही दिवाळी लोकांची गोड करू, मात्र आत्ता परिस्थिती अशी आहे की नितीन राऊत म्हणतात की आम्ही कोणतीही सवलत देणार नाही, उलट लोकांनी बिलं भरावीत अशी सक्ती केली जाते। याचा निषेध करायला राज्यभरात आज विभागीय आयुक्त कार्यालय आणि कलेक्टर कार्यालयावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मोर्चे आहेत। आज आम्ही अत्यंत शांतपणे आणि संयमाने हा आज मोर्चा आणि आदरणीय राजसाहेबांच्या लेटरवर, राजसाहेबांनी जे निवेदन दिलेलं आहे ते निवेदन ह्या मोर्चानंतर आम्ही विभागीय आयुक्तांना देणार आहोत आणि सरकारने हे लोकांचं कारण ऐकावं आणि वीज बिलात सवलत द्यावी अशा मागणीसाठी आजचा हा मोर्चा आहे। मला तेच म्हणायचं ना की सरकार आणि मंत्री तुपाशी आणि जनता उपाशी, म्हणजे सरकारला स्वतःची वीज बिलं माफ करायला पैसा आहे। मध्ये आम्ही ऐकलं होतं की शिक्षण मंत्र्यांच्या गाड्या घेतल्या गेल्या या लॉकडाऊनमध्ये, स्वतःचे असे आले की इंटेरियर करणं सुरू आहे 50-50 लाखाचं स्वतःच्या मंत्र्यांच्या कचेऱ्याचं कॅबिनचं, मात्र लोकांना दिलासा द्यायला सरकारकडे पैसे नाही आहेत आणि वेळ नाही आहे, अशी उफरटी सरकार या 3 तिघाड आणि काम बिघाडाचं दिसतंय। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।